ऑल आउट मध्ये पहिला बॉलर पवन केने बघूया पहिला पॉइंट मिळतोय की नाहीये गोरसे टीमला। 0 पॉइंट रॉयल स्टनर मिरारो टीमचा गोलंदाज यश जाधव। 3 बॉलर सुरुवातीला वापरले जातील। बॉल आउट मध्ये चॅम्पियन ठरेल कोण चॅम्पियन होईल रणजी स्पोर्ट्सचा। दोन्ही बॉलर दोन्ही टीमचं नक्कीच पॉइंट मिळवू शकले नाहीयेत। आणि आता सूरज केने श्री पोष मात्रा भाईंदरपाडा श्री पोष मात्रा गोरसे बी टीमचा सूरज केने बघूया पॉइंट मिळवून देतो की नाही। 3 बॉलरने नाही झालं तर आणखी 2 बॉलर पण वापरणार आहोत। फुल टॉस बॉल होता 2 मध्ये 0 पॉइंट आहेत गोरसे बी टीमचे आणि 1 मध्ये 0 पॉइंट आहे रॉयल स्टनर मिरारो टीमचा। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बॉबी। 2 मध्ये 0 दोन्ही पण टीम भावेश पवार जोरदार टाळ्या होतात। भावेश पवार आल्यानंतर आपण बघतोय ग्राउंड मध्ये कारण भावेश पवार असा जो खेळाडू आहे गेम कितना भी आओ लेकिन मैदान में उतरने के बाद ताली तो बजती है। 3 मध्ये 0 शेवटचा बॉलर आहे बघूया या बॉलरने जर विकेटला हिट केला तर चॅम्पियन बनेल रॉयल स्टनर मिरारो टीम चॅम्पियन बनण्याच्या दिशेने बघूया गोलंदाज। तीन मध्ये एकही झालेला नाही पॉइंट आणखीन 2 नवीन 3 काय नाव अश्विन अश्विन स्वतः कॅप्टन तरी शेवटचं षटक टाकलेलं आहे। एक पॉइंट होतोय मात्र अद्याप बाकी आहे समोरच्या टीमचं सुद्धा बॉलर बाकी आहेत। गोरसे टीम बॉलर येईल गोरसे टीम बॉलर काय नाव कपिल केने बघूया पॉइंट मिळवून देतोय की नाही। एक पॉइंट आहे रॉयल स्टनर मिरारो टीम कडे एक एक चान्स अद्याप बाकी आहे दोन्ही टीमला। शेवटचा पॉइंट किशोर मुकादम किशोर मुकादमने जर विकेटला हिट केलं तर पुन्हा एकदा बरोबरी होईल पुन्हा एकदा एक एक बॉल दिला जाईल। अंपायर लोगो आमच्यापर्यंत माहिती पुरवतात बघूया किशोरला हिट करणं गरजेचं असेल विकेटला नाहीतर रॉयल स्टनर चॅम्पियन बनेल। या ठिकाणी चॅम्पियन बनते बॉल आउट नुसार रॉयल स्टनर मिरारो टीम कॉन्ग्रॅच्युलेशन। रणजी स्पोर्ट्सच्या या 8 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच असं घडलं फायनल मॅच टाय झाली आणि फायनल मॅच मध्ये बॉल आउट
वर निर्णय देण्यात आला। बॉल आउट मध्ये जर आपण बघितले पाच गोलंदाज वापरले, पाच मधून एकही पॉइंट मिळाला नव्हता गोरसई बी टीमला आणि एक पॉइंट मिळाला तो रॉयल स्टनर बिलारो टीमला। सो चॅम्पियन ठरते रणजी स्मृती चषक 20-23 ची ती रॉयल स्टनर मिरारो टीम।